येत्या पौर्णिमेला म्हणजे 27 जुलै रोजी या शतकातील सर्वात मोठ्या कालावधीचं खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. यावेळेस होणाऱ्या ग्रहणाचा कालावधी सुमारे 3 तास 55 मिनिट असल्याने हे सर्वात मोठ्या कालावधीचे ठरणार आहे. आणि याच दिवशी सूर्यमालेतील क्रमांक 4 तांबडा ग्रह मंगळ ही प्रतियुतीमध्ये येत असून तो 2003 नंतर प्रथमच इतक्या कमी अंतरावर येते. गेल्या 100 वर्षात न घडलेली घटना ही उद्या घडते की पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि मंगळ हे चौघही एका रेषेत येत आहेत आणि सर्वाधिक काळ ग्रहणाचा जो आहे तो 3 तास आणि 45 मिनटं आहेत का. गेल्या 100 वर्षात इतकं मोठं खग्रास ग्रहण चंद्रग्रहण झालं नाही ते उद्या येत आहे. आता ग्रहण म्हटलं की ग्रहणाचा स्पर्श आणि ग्रहणाचा मोक्ष. ग्रहण चालू होणं म्हणजे ग्रहणाचा स्पर्श आणि ग्रहण संपणं म्हणजे ग्रहणाचा मोक्ष. हा मध्यरात्रीचा 12:45 ते 3:45 जरी काळ असला तरी त्या चंद्र खग्रास ग्रहणाचे वेद म्हणजे पूर्वपरिणाम हे चालू होत आहेत 12:45. त्याला म्हणतात वेद. ग्रहण जरी मध्यरात्रीनंतर लागलं तरी त्या ग्रहणाचे वेद 12 तास आधी म्हणजे 12:45 वेद चालू होतात आणि ते वेद ग्रहणाचा स्पर्श जो आहे 12:45 त्यावेळी संपतात. हा 12 तासाचा वेदाचा जो काळ आहे तो काळ तुम्हाला खानपान म्हणजे जेवणं खाणं पिणं या सगळ्या गोष्टीला वर्ज्य मानलेला आहे धर्मशास्त्राने. या काळात तुम्ही काही खाणं पिणं वर्ज्य न करता ध्यानस्थ बसा